आता मधातून एकाही बाई उठायचं नाही. तुमचं चालू होतं उठणं बिठणं आणि पोरायला बी विनंती आहे. तू बी आलाय तुला माहिती आहे, लय दिवसान ती बी आली. तू काही साधा नाही का? त्यामुळे हे जे पुढे आहेत का, हे थोडे थोडे मागवा. ते महिला मंडळ दिसू द्या. पुन्हा नंतर गाणं ऐकायचं आपल्याला. खाता त्या भाकरीवर बाबा साहेबाची सही आहे. आणि म्हणून आपल्याला थंडी वाजत असेल, अनेक ताणतणाव असेल, इथं काही बहुतांश म्हणजे युवा पिढीतले मी येताना पाहिलं, कांबळे सर 30% मला 90 आणणारे वाटले बा माईच्या. मला जे बी म्हणलं का सर 1 मिनिट, म्हणलं थांब जरास, कारण तुवा भक्क्याचा वास मायाच्या सिरीलवर मी इतिहास दुसरा सांगून जायचो. आणि मग त्यामुळे कुठाने व्हायले तर लक्षात घ्या. पोरांना कळकळीची विनंती, इथं बसलेल्या महिला आहेत, संविधानानं त्या महिलाचं रक्षण केलेलं आहे आणि आज आपण भीमसैनिक या नात्याने पुन्हा त्या महिलांचं दुर्दम्य असं रक्षण करूया अशी एक शपथ या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून इथं बसलेल्या महिला असतील त्यांना जाताना आणि कार्यक्रमाला येताना आपल्यामुळे कुठलाही विकल्प होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी आपण घेसाल. एकदा जे आले नाहीत आणि बाबासाहेबांचं नाव घेतल्याच्या नंतर ज्या बांडगुळांच्या बुळाच्या खाली आग लागते त्यांच्यापर्यंत आपला नारा एकदा गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि आता मी बोलताना मधात समजा बुचकून एखादं बोललं, मी जाताना माहिती काही हो पण तू टाइम लावून हाणणार म्हणजे हाणणारच. एक कळकळीची विनंती आहे, विषय महत्वाचा आहे आणि मला विषय पण छान दिलाय. आजचा युवक उद्याचं भविष्य. आता आमच्या युवकांचं भविष्य ए बाये हो इथं बसल्यावर चालू असते. सून चपात्यात जाड करायली तर काय काय द्यायच तुम्हाला? ST मध्ये 50% आरक्षण, 3 चालली तू माहेर आले एवढं असून बी का? हा थांबा. आणि ते वरती बसलेले बारकाले त्या पुढच्याच्या भोकांडीवर पडसाद पुन्हा प्रतिभाव तानात. असं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर कडूबाई खरात आणि महिलांना कळकळीची विनंती आहे. महत्वाच्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. आपले लेकरं जरासं बाजूला शांत बसावा. इथे कुठल्याही कार्यक्रमात गेलं काय व्हायला माहिती आहे का? माय एकीकडे बसायची, बाप एकीकडे, ते लेकरू माझ्या बोकांडीवर. ते बुचकून काहीतरी मदत बोलते, मला काहीतरी बोलायचं असते. त्यामुळे लेकरांना कृपया शांत करा. तर ते लेकराचा विषयच खलास आहे. हे बाजूचे थोडे बाहेर व्हा, बाजूला थोडे, बाजूला बाजूला. हे तुमचं भारत चॅनल आहे ना वाटतं? तुम्ही पण जरासं काय करा, महिला मंडळ जरासं आरडायलेत मागून, त्यांना सहकार्य करा. आपला कायदा हा महिलेच्या बाजून झुकता आहे. मागे इथं पुढं पुरुष उभा आहेत. कृपया तुम्हाला विनंती आहे, आपण तरुण हात पुढं मागवा विनंती आहे. आणि पूर्णा म्हणल्यावर जास्त बोलायला जमत नाही भाऊ, जातानीच मला थांबवसाल. पुन्हा लय बोलला होता का तू? तुम्हाला चालेल नाही आहे का? नाही फोटो काढायला थांबशील गाडी पंक्चर करशील तू काय साधा आहे का? त्यामुळे कृपया विनंती आहे. शांततेचे महाकारुणे. हा बसू द्या, बसू द्या, लहान पोरं बसू द्या, काय हरकत नाही. मोठ्याल्या पोरांना उभं राहू द्या, त्याला त्याचं टार्गेट पूर्ण करू द्या. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. आणि एखादं बाजूच्या विचारते काय म्हणाले ते, काय नाही शेंगा सोल तू. शांततेचे उपासक महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व, राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, ये रे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. अलीकडे परभणीमध्ये पाहिलं, या 1 महिन्यामध्ये 9 पोरांनी आत्महत्या केल्या. तरुण पोरांना विनंती आहे, आपल्या आजूबाजूला आणि आपल्या सोबत असणाऱ्या मित्राकडे जरासं लक्ष द्या. त्याच्या हसण्यामागचं कारण आणि दुःखामागची समस्या ज्याला कळली तो आपला खरा मित्र आहे. नाहीतर मग तो काय करतो? आज आपल्या पूर्ण शहरात माहित आहे की आपलं पोरगं फॉलो कोणाला करायचं हे कळलं ना. आपलं पोरगं फॉलो करायला करतंय चौकात, ज्यानं व्हाईट शर्ट घातलं युवा नेता झाला त्यालाच त्याचा फॉलो बॅक घेतोय आपलं पोरगं. आणि म्हणून याला बापानं काय करणं, संध्याकाळी 8 ते 10 दररोज टाईम लावून हाणायचं तेव्हा नीट होत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं फॉलो कोणाला करायचे, आपल्याला ते कळणं काळाची गरज आहे. म्हणून आजकालचा युवक म्हणत असेल आणि नुकतंच आपल्या महाराष्ट्राचे मंत्री महोदय म्हणतात की PhD करणाऱ्यांनी काय लय मोठं केलंय का,
म्हणजे आठवी नवी दहावी नापास होणारा व्यक्ती इथं मंत्रिमंडळात जातो आणि आमचं पोरग इथं मुळात होईपर्यंत अभ्यास करते आणि त्यांच्या पी एच डीला लोक लोकल म्हणत असतील तर आम्ही बोलावं काय नेमकं? आणि म्हणून म्हणजे नेमके काय दिवे लावणार पी एच डी वाले? आता तुम्ही मंत्रिमंडळात जाऊन तुम्ही काय दिवे लावले, तुम्ही कोण कोणाच्या मांडीवर बसले, कोण कोणाचा गेम करायला, आमचा आम्हाला पत्या लागलं, आमचं पोरग एका पक्षाच्या गाडीत बसले, त्याचा नेता दुसऱ्या गाडीत, पोरग बोंबलत घरी आले, माय महान नेता मेला. म्हणजे यांचा याला मेळ लागत नसेल तर सध्या भगतसिंग जिवंत असते, तर ते कदाचित वरती भगतसिंगाला सुखदेवाला म्हणतील, अरे काही नोटो केली मार्ग, काही ओटो केली मार्ग, काही नोटो केली मार्ग, काही ओटो केली मार्ग होते भगतसिंग जिंदा, तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. आणि म्हणून या तरुण पोरांचं दुसरं आदर्श नेतृत्व आहे शहीद आलम भगतसिंग. ए ए बाया हो, तुम्हाला लेकरं तरी सांभाळा बाबा, का तुम्ही ठरवलंच मला ताण द्यायचं? ते लेकराबद्दल ना बोललेलं बरं, ते लेकरं डेंजर आहेत आजकाल, मास्तर कोमात गेले ते लेकरामुळे, लेकराच्या नादीत लागायचं नाही. मी एका वर्गात शिकू लागलो, मी असं मला दुसरा विषय करावा लागतो, वर्गात शिकू लागलो, एका पोरानं म्हणलं उभं राहाय श्याम्या उभं राहाय, ते उभं राहिलं, असं समज म्हणलं मी तुला दोन पेरू दिले, ते म्हणलं काही हरकत नाही, मी तुला आणखी दोन पेरू दिले, ते म्हणलं काही हरकत नाही, मी तुला आणखी दोन पेरू दिले, किती झाले? ते म्हणलं सात. आता मी कोमात गेलो ना, मी त्याला डबल विचारलं, तुला पहिले दोन पेरू दिले, पुन्हा दोन पेरू दिले, पुन्हा दोन दिले, किती झाले? ते म्हणलं सात. हे उदाहरण चेंज केलं, श्याम्या तुला दोन बिड्या दिल्या, पुन्हा दोन बिड्या दिल्या, आणि पुन्हा दोन बिड्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणलं सहा. आता मी कोमात गेलो, मी त्याला डबल विचारलं, श्याम्या तुला दोन पेरू दिले, दोन पेरू दिले, दोन पेरू दिले, किती झाले? ते म्हणलं सात. मी त्याला विचारलं, तुला दोन बिड्या दिल्या, दोन बिड्या दिल्या, दोन बिड्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणले सहा. मी त्याला वर्गात समोर घेतलं, अर्धा तास मारलं, अर्धा तास मारल्यावर त्याला विचारलं, श्याम्या तुला दोन पेरू दिले, दोन पेरू दिले, दोन पेरू दिले, किती झाले? ते रडत रडत म्हणलं सात. मी पुन्हा उदाहरण चेंज केलं, तुला दोन बिड्या दिल्या, दोन बिड्या दिल्या, दोन बिड्या दिल्या, किती झाल्या? ते म्हणले सहा. मी त्याला टेबलवर उभं केलं, पुन्हा झपकीलं त्याला, झपकीताना पुन्हा विचारलं, श्याम्या सांग तुला दोन पेरू दिले, दोन पेरू दिले, दोन पेरू दिले, किती झाले? ते म्हणला सर माईचार मारू नका, मला माहीत आहेत सहा होतात, पण माझ्या पिशवीत घरचा एक हो म्हणून सात म्हणू लागलो. त्याच्यामुळं ह्या लेकरायच्या मलन आधी लागता येत नाही. हे थांबा थांबा, त्याच्यात हे जे ज्याच्याकडे कंट्रोल आहे का, हे ते लेकराकडे नेऊ नका, ते पाहताय मी कुठं दिसालो त्याच्या, किंवा ह्या कार्यक्रमात लक्षात आहे, लहान लेकराला डेंजर आहे, ते लहान आहे का त्याला माहित नाही का आहे कशामुळे बसलोय काय घेणं, ते काय करायला इथं बसल्यावर लाईट मोदले एक दोन तीन चार, त्याने एक खंबेच मोदले काय चाल, त्याला काय घेणे. आणि आमचं मोठं आहे ते काय म्हणून आले, लई दिवसान घराच्या बाहेर निघली, आजच चान्स आहे मला. हा थांब थांब टग्या, या ह्या किरीण्यामुळे तो देश मातीत चालला, वांदे त्याचे ना आपले. तर पहा लक्षात घ्या, महिला मंडळांना विनंती आहे, थोडं लेकराला शांत बसायचा विषय माझ्याकडे छान दिला, त्या विषयाला हे करत असताना बाबासाहेबांचं योगदान महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या देशामध्ये ज्याचं ज्याचं योगदान असेल त्या योगदानामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान आपल्या बापाचं आहे, त्या बापाच्या योगदानावर बोलणं आज काळाची गरज आहे, म्हणून या ठिकाणी मला ती संधी मिळाली. आणि म्हणून लक्षात घ्या, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा, महात्मा ज्योतिबा फुले. मी म्हणताना खरे महात्मा म्हणलोय, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, महाराणा प्रताप, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर आणि आरक्षणाचे सम्राट राजश्री शाहू महाराज, दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी पायी चालवून रसियात गाजवला, ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, कुठली तरी एक महिला कुठल्या जाती धर्माची एखाद्या माणसाच्या बाजूला या ठिकाणी बसू शकते, कार्यक्रम ऐकू शकते आणि मग तो आपला खरा उद्धार करताय, म्हणून जकडबंद साकळ दंड, तता तता तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं आपल्याला, आपल्याला विषय जरी भविष्य दिलं असेल तर ते भविष्य घडवण्याची ताकद त्या संविधानामध्ये आहे आणि त्या संविधानाचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. इथं बसलेल्या तमाम तरुणांना मला कळकळीची विनंती आहे, पोरो आयुष्य डबल नाहीये, तुम्हाला इथं कोणी महाराज सांगेल की पुढच्या जन्मात तू माणूस होशील ते सांगायला मी इथं आलो नाही, काहीच्या अंगात येत असेल तर जाताना मला भेटा. डड्डा. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या विषयावर मी बोलायलो तो विषय जरासा काळजीपूर्वक काय कायचा आहे, बाबासाहेबांचं योगदान काय. 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी जन्म झाला आहे,
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं म्हणजे वडीलही कसे असावेत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाप साधा सुद्धा नव्हता. इंग्रजांच्या मिलिटरी फोर्स मध्ये इंग्रजांना शिकवणार आपल्या बापाचा बाप होता रामजी सपकाळ. ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरीला आले. रत्नागिरीला आल्याच्या नंतर आपल्या पोराचं शिक्षण व्हावं असं बाबासाहेबांच्या वडिलांना वाटलं आणि बाबासाहेबांच्या शाळेतला पहिला दिवस तो दिवस म्हणजे 7 नोव्हेंबर 1900. 7 नोव्हेंबर 1900 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रताप सिंह हायस्कूल सातारा या शाळेमध्ये दाखल करण्यात आलं. पाणी पिण्याच्या अडचणी आल्या, शाळेमध्ये डबा नेण्याच्या अडचणी आल्या, शिकताना अडचणी आल्या, ह्या सर्व अडचणीवर मात करत असताना अलीकडं 2017 एक सरकार आलं. त्या सरकाराला एक निर्णय घ्यावा लागला. ज्या पोराला शाळेत जाताना अडचणी आल्या त्या पोराच्या शाळेतला पहिला दिवस 7 नोव्हेंबर भारत सरकारनं साजरा केला. विद्यार्थी दिवस हे आपल्या बापाच्या कार्याचं पहिले उदाहरण आहे. हे आपल्या बापाच्या कार्याचं पहिलं उदाहरण आहे. म्हणून भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर प्रत्येक जण स्वतःच्या धर्माबद्दल, स्वतःच्या जातीबद्दल, स्वतःच्या अस्मितेबद्दल बोलत होता. मात्र एक व्यक्ती या देशाच्या अस्मितेबद्दल, देशाच्या अखंडतेबद्दल, देशाच्या एकत्वतेबद्दल रात्रंदिवस जागून एक पुस्तक लिहिण्याचं काम करत होता. आणि म्हणून एक छान वाक्य उच्चारलं गेलं, अरे कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया. स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. शाळेचा दिवस कसा मसा उधळलाय. ब्रेडवर दिवस गेलेत, अनेक समस्या आहेत. आज संविधानाची कलम 21 आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. माझं पोरगं शाळेमध्ये गणवेश परिधान करते, माझं पोरगं शाळेत खाऊ खाते, याचं परिपूर्ण श्रेय जाते आपल्या बापाला. धन्यवाद मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे. नुसते गाणे ऐकायचे नाही, त्याचा मूळ अर्थ बी लक्षात घ्यायचा. पुढे आपल्याला ते बी बोलायचं, लाल दिव्याच्या गाडीला तुझं वरदान, तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं. हे गाणे तयार झाले, पण गाण्याचे मूळ बोल काय आहेत. बाबासाहेबाचं कार्य कोणाला झाकता येणार नाही. आणि म्हणून काही आपल्याला नाकारतील, काही तात्पुरतं आपल्याला होबी म्हणतील, पण आपल्याला परक्यातलं आपलं आणि आपल्यातलं परक ओळखणं काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर 1908 मॅट्रिक परीक्षा पास झाली. भारतात पहिला अस्पृश्य मॅट्रिक परीक्षा पास होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सी के बेल यांच्या मदतीनं बाबासाहेब आंबेडकरांची ओळख बडोदा संस्थानामध्ये झाली. आज आपली जी प्रगती आहे ती प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खपत आहे. या पूर्णा शहरामध्ये आपला कुठला तरी बंगला आहे, त्या बंगल्यावर महत्त्वाची गोष्ट निळं चक्र आहे, हे पाहूनही काहीच्या पोटात दुखत असते. आपण हे गाड्या घोड्यात फिरायलो हे पाहूनही कोणाच्या पोटात दुखत असते. आणि म्हणून पहिलं सोल्युशन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला लात मारली नाही, कोणाला सिमी दिली नाही, कोणाला काठी उगारली नाही. दिमाखान कार्यक्रम केला, सर्व नीट करून टाकले, सर्व नीट केले. आणि म्हणून आपल्याला हे दिमाखान कार्यक्रम करायचा आहे. पण आपला प्रोग्राम काय आहे, आपला अख्खा समाज या समाजाचा एक मोर्चा, त्यानं स्थापन केलेली संघटना, आणि ती संघटना हे भिकारचोट बांधते राजकीय नेत्याच्या दावणीला.